कारखाना बचाव आणि बोरामणी विमानतळ झालंच पाहिजे या महामोर्चासाठी मंचावर जेवढे जेवढे मान्यवर बसलेले आहेत त्या सगळ्यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो। या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या तमाम शेतकरी आणि कामगारांना मी अभिवादन करतो। आपल्या पाठीमागे सिद्धेश्वर आहेत, आपल्या पुढे सिद्धेश्वर आहेत, आपल्या उरात सिद्धेश्वर आहेत आणि आपल्या सगळ्याला सिद्धेश्वर कारखाना वाचवायचा आहे म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत। या सिद्धेश्वर कारखाना बचाव मध्ये ज्या ज्या माणसांनी मोर्चामध्ये सहभाग घेतला त्या सगळ्यांचे मी काळजापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या विचाराला सुरुवात करतो। गेले 3-4 वर्ष सोलापूर शहरामध्ये काही माणसांचा एकच जयघोष आहे, सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडा, चिमणी पाडा, चिमणी पाडा। का तर चिमणी पाडल्याशिवाय या शहरामध्ये विमानच उतरणार नाही? काल मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं विमान नीट आलं, नीट उतरलं, नीट गेलं, कुठली चिमणी आडवी आली? पण सोलापूरच्या काही लोकांना सकाळी उठल्यापासून सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी बुडाला एवढी टोचते की रोज चहा घेतल्याशिवाय शौचाला जाता येत नाही, तंबाखू मिळल्याशिवाय शौचाला जाता येत नाही, तसं चिमणीवर बोलल्याशिवाय चिमणीबद्दल पोस्ट लिहिल्याशिवाय ह्यांना शौचाला होत नाही। रोज चिमणीवर पोस्ट लिहायचं, रोज चिमणीवर बोलायचं, ह्यांचा सकाळ संध्याकाळ दुपारचा एकच कायदा झालेला आहे। ह्यांचा एक मंच आहे सोलापूर विकास मंच। सोलापूर विकास मंच म्हटल्या माणसांनी चिमणी सोडून सोलापूरच्या कोणत्या तरी विकासाच्या एका प्रश्नासाठी आंदोलन केलंय का? जाहीरपणे चौकात येऊन सांगावं। मग चिमणी चेवढा आत्ताच का? अरे कुणाच्या तरी हातचं भावलं होऊन सरकारी प्रशासनावर चिमणी पाडण्यासाठी आत्ताच करू नका। बाबा हो तुमची कुवत केवढी? अरे छोटा चेतन, केतन शाह नावाचा एक छोटा चेतन आणि त्यांची काउंटर गँग। अरे तुम्हाला तुमची दुकानं तरी नीट सांभाळता येतील का नाही? 4 फुटाच्या फुटपाथचा मोह सुटे ना आणि तू भाषा करीतो सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडा। अरे आणि फुटपाथ तर सोड, एक बहादर आहे अंडरवेअर आणि बनियान विकतो आणि चिमणी पाडा म्हणतो। ती माझी सुद्धा गरज आहे, तू विकलं पाहिजे, पण तू फक्त विकलं नाही पाहिजे आणि त्याची फॅक्टरी तरी टाक, 1000 लोकांना कामाला तरी ठेव। सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचा तुला इतिहास तरी माहिती आहे का? 60 वर्षापूर्वी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची मूर्तमेढ कुमठ्या गावामध्ये रोवली गेली। मला सांगायला आनंद वाटतो ब्रह्मदेव दादा माने आणि कर्मयोगी अप्पासाहेब काडादी या दोघांनी सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट घेतले। आपल्याला अभिमान वाटला पाहिजे या दोघांचे वारसा स्टेजवर आहे आणि खांद्याला खांदा लावून चिमणी वाचवण्यासाठी पुढे आलेले आहेत। 4 पिढ्या, पहिले धर्मराज अप्पासाहेब काडादी होते, दुसरे मेघराज काडादी होते, तिसरे धर्मराज काडादी होते आणि आता चौथे पुष्पराज काडादी आहेत। महाराष्ट्राच्या विखे पाटलाचा एक कारखाना सोडला तर महाराष्ट्राच्या कोणत्या सहकारी साखर कारखान्यामध्ये 4 पिढ्या चेअरमन झाल्याचं उदाहरण दाखवा। विखे पाटलांची प्रेरणा घेतली, सहकार मर्षी शंकरराव मोहिते पाटलांची प्रेरणा घेतली आणि मग सोलापूर सारख्या उजाड गावामध्ये एका सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची मूर्तमेढ रोवली गेली। का चिमणी पाडून तुम्हाला कारखाना बंद करायचा आहे का? कारखाना इंडस्ट्री नाही, कारखाना उद्योग नाही, हे दावा काय सांगते? सोलापूरमध्ये लोकसंख्या मायनस झाली गेल्या 2 वर्षामध्ये का? तर सोलापूरचे लोक दुसऱ्या गावाला निघून गेले। अरे बहादरानो, 41 सहकारी साखर कारखान्याचा आणि खासगी साखर कारखान्याचा हा सोलापूर जिल्हा, एक कारखाना वर्षाला 500 कोटी रुपये शेतकऱ्याच्या थेट घरात देतो। तुमची कुठली इंडस्ट्री आहे? तुमची कुठली इंडस्ट्री आहे जी शेतकऱ्याच्या घरामध्ये थेट 500 कोटी रुपये देते? तुम्ही सगळ्या एमआयडीच्या पालता घाला। जर हे महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्यातले सगळे सहकारी साखर कारखाने बंद पडले तर या शहराची नव्हे जिल्ह्याची लोकसंख्या अर्ध्यावर येईल आणि त्याचं पाप कोण घेणार आहे? आज तुम्ही सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला लक लावताय, उद्या कुणाच्याही लावाल? आमचा विमानाला अजिबात विरोध नाही, सोलापूरला विमानतळ झालंच पाहिजे, परंतु सिद्धेश्वर सहकारी कारखाना बंद करून विमान झालं पाहिजे हातटक लोकांना काढून टाका। सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना ठेवून
तुम्हाला कसली विमानसेवा सुरू करायचं आहे ती विमानसेवा सुरू करा. या ज्या ज्या माणसाने सोलापूरला विमान पाहिजे म्हणून उपोषण केलं त्या सगळ्यांनी इथं स्टेजवर यावं आणि हा मागचा बॅनर बघावा. सिद्धेश्वर कारखाना नंतर आहे आणि बोरामणी विमानतळ अगोदर आहे. अगोदर काय झालं पाहिजे? बोरामणी विमानतळ झालं पाहिजे. आमची भूक केवढी आहे. महाराष्ट्राच्या सगळ्या विमानतळाचा इतिहास काढा. दिल्लीमध्ये पहिलं विमानतळ कुठं होतं? सफदरजंगला. दुसरं विमानतळ झालं पालमला. मुंबईमध्ये पहिलं विमानतळ कुठं होतं? जुहूला. दुसरं कुठं झालं? सांताक्रूजला. आता तिसरं कुठं होत आहे? नवी मुंबईमध्ये होत आहे. अरे ही लय मोठी उदाहरणं झाली. पुण्याचं विमानतळ पुणे शहरात आता पुरंदरला येत आहे. चंद्रपूर केवढा जिल्हा आहे? चंद्रपूरचं विमानतळ चंद्रपूर शहर सोडून 90 किलोमीटर दूर असलेल्या मूर्ती गावामध्ये जात आहे. पण हे एवढे बिरके येत काहीही पसरवतात. ब्रह्मदेवाचा बाप आला तरी बोरामणी विमानतळ होत नाही. बोरामणी विमानतळ ब्रह्मदेवाचा बाप आला नाही. हो ललित गांधी कोल्हापुरातून येणार सांगणार आम्ही बांगड्या भरल्या नाहीत. मग सोलापूरच्या लोकांना विमान करणारा माझा सवाल आहे, ब्रह्मदेवाचा बाप आला तर विमानतळ होत नाही म्हणता तुम्ही काय हातात बांगड्या भरलेल्या आहेत का? सरकार कुणाचं आहे? सरकार तुमचं आहे का नाही? तुमचं सरकार आहे. केंद्रात राज्यात तुमचं सरकार आहे. शहरात तुमचं सरकार आहे. मग सगळ्यांनी युती करा. सिद्धेश्वरच्या सगळ्या या बचाव माणसांना सोबत घ्या. आमचे राजू आहेत ते आता कुठेतरी होते. बोरामणी विमानतळाशी संघर्ष करतात त्यांना सोबत घ्या. सगळे मिळून दिल्लीपर्यंत पाणी पायी जाण्याची तयारी ठेवा. कसं होत नाही विमानतळ? तुमचा हट्ट विमानतळ व्हावा हा नाहीच आहे. तुमचा एकच हट्ट आहे, चिमणी पडली पाहिजे. हा जो मोर्चा दिसतोय का नाही, ह्या सगळ्या चॅनलवाल्याला सांगायचं आहे. मोर्चात जेवढे लोक चालत होते तेवढे टीव्हीवर दाखवा. हे जे समोर उन्हातानच बसलेले लोक आहेत हे सगळे टीव्हीवर दाखवा. त्याचं कारण असं आहे, हे जे लोक आहेत ते फक्त कारखान्याच्या चिमणीसाठी आलेले नाही आहेत. ह्यांच्या घरात जे वाढत आहेत चिमणे त्यांच्यासाठी आलेले आहेत. त्यांच्या घरात जे शिकतायत चिमणे त्यांच्यासाठी आलेले आहेत. धर्माज काढा दी. अरे या संत माणसाला तुमचे गुन्हेगार म्हणण्यापर्यंत मजल गेली. फक्त एक खिशात हात घातला तर त्या छोट्या चेतन ज्ञानची संपूर्णपणे फाटून गेली. एक काही माणूस पुढे जाऊन बोलायला तयार नाही. आता यांनी मूक मोर्चा काढलाय. मूक मोर्चाचं स्वागत आहे. अरे तुम्ही मूक मोर्चाचेच काढण्याच्या लायकीचे, कारण 6 वर्ष तुम्ही तोंडाने एवढी बडबड केलेली आहे, एवढी बडबड केलेली आहे. आता बोलायची पाळी आमची आहे. आता बोलायची पाळी आमची आहे. आम्ही बोलणार, आम्ही पुढे येणार. काही लोकांनी विचारलं, अरे तू पत्रकार आहे, तुझा काय संबंध आहे? समोर बघा, समोर बघा. समोर जेवढे लोक बसलेले आहेत, कुणाच्या हातामध्ये भगवा ध्वज आहे, कुणाच्या हातामध्ये पिवळा ध्वज आहे, कुणाच्या हातामध्ये निळा ध्वज आहे, कुणाच्या हातामध्ये पांढरा ध्वज आहे. अरे भुकेला रंग नसतो आणि धर्म नसतो हे सांगणारी गर्दी आहे. तुम्ही विमानतळ करणार आहात का? कशासाठी? कुणाच्या हातासाठी? बर झालं विमानतळ. होटगी रोडचं विमानतळ हे कायम स्वरूपी आहे की तात्पुरतं आहे हे कुठल्याही दीडशनानं लिहून सांगावं. सगळ्यांचं एकच मत आहे, हे तात्पुरतं विमानतळ आहे. का? तर ह्या विमानतळाच्या पट्टीला पुढे जागाच वाढायला नाही. जी तात्पुरती सोय करायचं आहे त्याच्यासाठी 7 वर्ष परमानंट असलेला कारखाना उद्ध्वस्त करण्याचा घाट का? हा आमचा प्रश्न आहे. मेक इथंच आहे. आणि हा प्रश्नाचं उत्तर असेल विमानतळाला विरोध असण्याचं काहीच कारण नाही. कोणत्याही शहराच्या विकासासाठी विमानतळ हे असण्याची गरज आहे. परंतु आमचं मागणं हेच आहे, सोलापूरला पुढच्या 50 नव्हे 100 वर्षाची गरज समजून विमानतळ पाहिजे. बोरामणीचं विमानतळ हे कार्गो विमानतळ म्हणून मंजूर झालेलं आहे. हे इंटरनॅशनल आहे. आणि सोलापूरला लोकल 10 वर्षानंतर बंद पडणार नव्हे, 100-150 वर्ष चालणार इंटरनॅशनल विमानतळ पाहिजे असेल तर सगळ्या सोलापूरकरांनी बोरामणी विमानतळाचा हट्ट धरला पाहिजे. ज्या दिवशी बोरामणी विमानतळाचं पूर्ण होईल त्या दिवशी सोलापूरच्या 10 नव्हे 20 नव्हे 25 नव्हे 100 वर्षाची सोय होणार आहे. 100 वर्षाची सोय होणार आहे. आणि एवढी मोठी सोय कर सोडून आपण फक्त तात्पुरत्या सोयीसाठी एक कारखान्याचा नर्दीचा घोट घ्यायला निघालो हे बरोबर नाही. माझं अजून एक सांगणं आहे. हे सांगणं थोडंसं मी धाडसाचं ठरवलं. संपूर्ण महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीचा अभ्यास करा. संपूर्ण महाराष्ट्राची साखर कारखानदारीचा अभ्यास केला तर लिंगायत समाजाचे 5 कारखाने आहेत, फक्त 5.
350-400 कारखान्यामध्ये समाजाच्या 5 कारखान्यापैकी एकेकाला नरडीला गोट घेऊन जर तुम्ही संपवणार असाल तर समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही। आणि अजून एक गोष्ट सांगतो, समाजानं आत्ता सिद्धेश्वर कारखान्याच्या पाठीमाग भक्कमपणे उभा राहण्याची गरज आहे। आपापसातली दुही काय असेल बाजूला ठेवू, आपापसातले वाद काय असतील बाजूला ठेवू। समाजात वाद असल्यावर समाजाची स्थिती कशी होते, अरे हा भोगलेला माणूस आहे, हा भोगलेला माणूस आहे। एक वाक्य सांगितलं जातं, लोहार असतो तो लोखंडाची कुऱ्हाड बनवत असतो आणि ती कुऱ्हाड बनवत असताना लोखंडावर लोखंड प्रहार करत असतं, त्याचा आवाज जास्तीचा होतो। एक सोन्याचं दुकान असतं, सोन्याचा कारागीर हातोड्या घेऊन असतो, सोनं बनवणाऱ्याचा आवाज छोटा येतो आणि लोखंड बनवणाऱ्याचा आवाज मोठा येतो। ते सोनं लोखंडाला विचारतं, अरे बाबा मलाही हातोड्यानं ठोकलं जातं, तुलाही हातोड्यानं ठोकलं जातं, परंतु माझा आवाज छोटा येतो आणि तुझा आवाज मोठा येतो, याचा फरक काय? त्याला लोखंड उत्तर देतं, अरे बाबा तू सोनं आहेस, तुला लोखंडाचा हातोडा ठोकतो पण मी लोखंड आहे आणि मला लोखंडाचाच हातोडा ठोकतो। हे जे दुखणं आहे ते बाजूला ठेवा। आज जर तुम्ही सगळे सिद्धेश्वर सहकारी साखरेच्या पाठीमाग भक्कमपणे उभा राहिलं नाहीत तर तुमचा एक एक कारखाना अशा पद्धतीने संपवला जाईल। सोलापूरचा 60 वर्षाचा इतिहास काढा, सिद्धेश्वरने भाव ठरवला आणि बाकीच्या सगळे खासगी कारखान्यांनी दिला असं घडलेलं आहे। सिद्धेश्वरने एखादी भूमिका जाहीर केली, बाकीच्या सगळ्या कारखान्यांनी अंमलबजावणी केली असं घडलेलं आहे। अरे तुम्ही जी चिमणी 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 करता का नाही, दिवसाला 38 मेगावॅट वीज निर्मिती करते आणि त्याच्या पोटी कारखान्याला 60 कोटी रुपये दरवर्षी मिळतात। जर शासनाने दर वाढवून दिला तर हा आकडा 75 कोटी रुपयापर्यंत जाणार आहे। 75 कोटी रुपये तुम्ही कारखान्याचं कंबरडं मोडता? मला म्हणतं 1952 विमानतळाचं आपल्या 1952 विमानतळाचं आपल्याकडं जमीन हस्तांतरण झालं होतं, होटगी रोडच्या विमानतळ आधीच आहे। अरे बाबा विमान प्राधिकरणाची भारताच्या सुरुवातीची 1953 आहे। भारतातलं पहिलं खाजगी विमान 1948 उडालं, सरकारी विमान कंपनी 1953 आहे। काही दिशाभूल करतात, बरं म्हणे विमानतळ होणार नाही, का होणार नाही? तिथं कत्तलखाने लय आहेत मुळेगावला आणि त्या कत्तलखान्यामुळे पक्षी येतात आणि पक्षी विमानात अडकतात। नाहीचे कत्तलखाने शाकाहारी आहेत का? त्या बोरामणीला काय झालंय, सेंटरची जागा वन विभागाची आहे आणि वन विभाग तुम्हाला जागाच देत नाही। विमानतळ कुणाचं? सरकारचं। विमान कुणाचं उतरणार? सरकारचं। वन विभागाची जमीन कुणाची? वन विभाग कुणाचं? सरकारचं। अरे सख्खे भाऊ आहेत, ताटीतलं वाटत काय आणि वाटीतलं ताटीत काय, एवढं तरी फरक कळलं पाहिजे का नाही? हे असले सगळे आपापला अपभ्रंश पसरवणं, अफवा पसरवणं बंद करा। माझं सोलापूरकरांना सांगणं आहे, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना हा फक्त कारखाना नाही, कामगाराची आणि या 3 जिल्ह्यातल्या 3 तालुके, अक्कलकोट असेल, दक्षिण सोलापूर असेल, उत्तर सोलापूर असेल, या 3 तालुक्यातल्या तमाम शेतकऱ्यांची आई आहे। आईच्या पदराला हात घालाल तुमचं काही खरं आहे। इथून पुढे जन जन चिमणी पाडाची मागणी करेल, इथून पुढे जन जन चिमणी पाडाची मागणी करेल हा स्वतः दत्ता थोरे 1000 कामगारांच्या लेकरा त्यांच्या घरात दिवाळी दसऱ्याचा पाहुणचार घ्यायला जाणार। तुम्ही फक्त दिवाळी आणि दसऱ्याचे 4 दिवस आमच्या शेतकऱ्यांना लेकरा बाळासारखं सांभाळून दाखवा रे, 60 वर्ष खाडानी मालकाने आम्हाला सांभाळलं। आणि या 60 वर्षाच्या उतराईसाठी तुम्ही चिनीकडे वाकड्या नजरेनं बघाल तर तुमचे डोळे फोडले जातील। हे फक्त आत्ता आम्ही पाहुणचार नाही तो म्हणून सांगितलं, मनसेचा कार्यकर्ता असतो ना खडक फटकची भाषा केली असती, 1000 लोकांनी एक दगड जरी मारला तरी एक सरकारी कार्यालय नीट राहत नाही। हा जो समुदाय आज 10-15 हजार शेतकऱ्यांच्या सभेमध्ये चालला, आज हे 6-7 हजार शेतकरी जमलेत, मागे 10 हजार शेतकरी बसलेले आहेत चावड्या बघून, यांचा आक्रोश समजून घ्या। आम्हाला कारखाना पण पाहिजे आणि विमानतळ पाहिजे, जे काय तोडगा काढायचे ते सरकारने काढावं अशी मागणी करतो आणि मला संधी दिल्याबद्दल आभार मानून थांबतो। धन्यवाद।